नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AM डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आमच्या गोट्यावरती भेट देण्यासाठी दोन खास व्यक्ती त्याचबरोबर आमचा मित्र परिवार आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्या दोन व्यक्तींची ओळख करून द्यायचं झालं तर त्यातील एक म्हणजे ज्यांनी आम्हाला लहानपणी घडवलं असे आमच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री रवींद्र राऊत सर, त्याचबरोबर दुसऱ्या शिक्षकांची ओळख करून द्यायचं झालं तर ते कर्जत तालुक्यातील श्री समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य ते पण राऊत सर आहेत। हे दोन शिक्षक त्याचबरोबर आमचा सर्व मित्र परिवार आलेला आहे, त्यांना मी आमच्या गोट्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून इथून पुढच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, आज फिरवडी या ठिकाणी AM डेअरी फार्मला भेट देण्याच्या निमित्तानं आलो। या ठिकाणी माझे विद्यार्थी माऊली थोरात, त्यांचे मोठे बंधू अप्पा थोरात यांनी AM डेअरी फार्म हे अशा पद्धतीनं एका वेगळी वाट ह्या तरुणांनी चोखळलेली आहे की जी येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या तरुण पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आणि मार्गदर्शनपर अशी आहे। मुक्त गायींचा गोठा या माध्यमातून त्यांनी कमी श्रमामध्ये उत्पादकता वाढवणं आणि उत्पन्नाचा एक स्रोत उभा करणं, शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या असतात की शेतकऱ्याला उत्पादन वाढणं किंवा दोन पैसे शेतीच्या जो सोबत एक जोड व्यवसाय आणि तोही जास्त दोन पैसे मिळवणारा अशा पद्धतीचं या दोन तरुणांनी बंधूंनी हे मुक्त गोट्याच्या माध्यमातून एक आदर्शवत असं काम, शेतकऱ्याला पूरक व्यवसाय, शेतीबरोबरच हा व्यवसाय दुग्ध उत्पादनाचा केलेला सुरू केलेला आहे, अतिशय आदर्शवत असा आहे। नक्कीच तरुण पिढीला आणि येणाऱ्या जे शेती कर पाहत आहेत, सध्याचा काळ जो आहे अतिशय नोकरी करणारे जे तुटपुंज्या पैशावर नोकरी करून जे शेतकऱ्याची मुलं शहरांमध्ये जात आहेत ते ठीक आहे, हरकत नाही, तीही वाट काही कुटुंबातील काही मुलं नोकरी करत असतील, परंतु जी मुलं शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत किंवा पारंपरिक पद्धतीनं हे जे गोपालन करत आहेत, तर ह्या डेअरी फार्म AM डेअरी फार्मचं जे मार्गदर्शन घेऊन एक अत्याधुनिक पद्धतीनं ह्यांनी गायींचं संकरित गायी तयार करणं, त्या पद्धतीचं मार्गदर्शन माऊली थोरात करतात, चांगल्या पद्धतीनं दुधाचं उत्पादन जास्तीत जास्त कशा पद्धतीने घ्यावं हे या ठिकाणी या डेअरी फार्मच्या युट्यूबच्या चॅनलमधून आपल्याला ही माहिती मिळती। नक्कीच एका हे काम पाहून खूपच आनंद आणि समाधान असं वाटलं की येणाऱ्या बाकीच्या लोकांसाठी सुद्धा हे खूप प्रेरणादायी आहे। या डेअरी फार्मच्या पुढील आणखीन आधुनिक करण्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद। समर्थ विद्यालयाचे प्राचार्य माझे बंधू चंद्रकांत राऊत सर हे या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। माऊली थोरात आणि अप्पासाहेब थोरात या दोघा बंधूंनी जो AM डेअरी फार्म या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत गायींचा मुक्त गोठा ही जी संकल्पना आहे ती खूपच अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि नक्कीच तरुण पिढीला एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशा पद्धतीची या ठिकाणी ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणलेली आहे। त्यांच्या या शेतीपूरक उद्योग व्यवसायाला मी माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद। 1500 भेटायचे, 1500 तेवढं 15 जागा सांभाळायचे, 4 लोक जायचे, मग ते 4 लोकांना 1500 काम करायला परवडत नाही, त्याच्यामुळे गाय आपलं असं म्हणजे माझं नियोजन आहे की कमीत कमी 40 ते 45 लिटर वाली गाय गोठ्यात तयार करायची, एक गाय कमीत कमी तेवढी चालली पाहिजे। आता माझ्याकडे 35 लिटर वाली पण गाय, तिला मी समजा 4000 रुपयाचं एक WWS फॉरेनच्या कंपन्यात मी बेस झालं, त्यांचं जर सिमेंट 40 लिटर वाली कालवड तयार होणार। आता ते नवीन काहीतरी हे आलं एम्ब्रियो ट्रान्सप्लांट जर केलं तर आपल्या इथं कसं समजा आता हीच रेकॉर्ड नाही आपल्याकडे, मग ही किती टक्केतली काय आपल्याला माहित नाही, आता हिच्यापासून आपण जर चांगलं जनरेशन तयार करायचं म्हणलं तर 3 किंवा 4 जनरेशन लागणार आपल्याला।
माझी प्रत्येक आहे 2 ते 2.5 लिटर नाही वाढली. मग मुर्गा आपण समजा आज 6 किलो खुराक चारत असेल तर बोध म्हणजे नाही का मुर्गा जर दिला चालू केला तर कमीत कमी 1 किलो खुराक सकाळ आणि 1 किलो संध्याकाळ जरी कमी केलं तरी 1 लिटर सुद्धा कमी नाही कमी होत नाही दुधाला. जर खुराक तेवढं ठेवलं मुर्गा चालू केला त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टाकणार आहे गव्हा. आता हे जे दोन आणि ही पण इकडे सर घेऊन आहे आणि एक असं शेड टाकणार त्याच्यानंतर एक प्रोजेक्ट असं कंबाईन सुरू करता येऊ शकतो की ज्या दुधातून समजा आता ते आमच्या वाडीत एक जण चालू करायचं चाललंय खवा किंवा पनीर बनवणं बेकरी प्रॉडक्ट बेकरी प्रॉडक्ट हे स्वतःच्या दुधातून जर केलं ना ते एक थोडस कंपनी टाईप जर थोडस केलं ग्रुप मध्ये युनियन करून जर केलं आणि थोडस त्याच लिखित थोडस कसं असतं जिथे आर्थिक गोष्टी आल्या की तिथं वादविवाद होण्यापेक्षा त्याच्या थोडस कंपनी सारखं जर असं शेअर्स टाईप जर केलं एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट होऊ शकतो नाही ती लवकरच आपल्याला करणार आहे. आणि त्याला सबसिडी तुझ्या माहितीत सांगतो हे कृषी सहाय्यक इथं कोण आहे कर्जचेच ते त्यांच्या माध्यमातून ही तुम्हाला कमी कैसे शिल्लक तुला थोडस प्रॉस्पेक्ट काढून घेतो एकदा ते जे ह्याच्यातून तुम्हाला म्हणजे आता समजा डाळ मिल वगैरे ह्या गोष्टी सबसिडीत मिळते या कृषी विभागातून तर ते जेव्हा सबसिडी जी असते तर ते प्रोजेक्टवर आता ते आमच्या वाडीत एक जण करायला चाललं तो कृषी सहाय्यक आहे ह्याला आडळगावला प्रमोद देवका ते गावात चाललंय वाडीत त्याला असं करायचं चाललंय की दुधाचे ह्याच्यावर त्याच्याकडे एक गाय नाही पण त्याला तिथं दुधाचं प्रॉडक्ट करणं हे करणं काही अडचण तुम्ही आम्ही हॅलो होतो मला प्रिसाइडिंग ऑफिसर होते आम्ही इलेक्शनला होतो खातगावला सबसिडी भेटत त्यांचे काय जे प्रोजेक्ट असतील ना ते प्रोजेक्ट सुद्धा वापरता येतील म्हणजे तुला थोडस भांडवलाला बी ह्या गोष्टी फायदा होईल आणि गव्हर्नमेंट अटॅच झालं सबसिडी तर मिळून उद्या ते जे प्रोजेक्ट कसं असतं उद्या आणखीन बेनिफिट त्याचे होतात त्याच्यामध्ये थोडस मंडळी आता हे महिला त्याच्यात जर दिला पहिल्यांदा आणखी प्राधान्य राहते गव्हर्नमेंट त्यांचं नाव थोडस पुढे करायचं करू ना आपल्याला भेटत असं तर करू ते एवढ्यावर वेगळी वाट चोखंदळली तू आणि हे मार्गदर्शन बी सुरू केलंय ना लय भारी ते कसं आहे आता ही आपल्यापेक्षा मोठा भरपूर आहे पण आपल्यापेक्षा जे छोटे आहेत ना त्यांना चांगल्यापैकी आणि जो नवीन कुठेतरी शेतकरी जे 1-2 गायवाला आहे 2-3 गायवाला आहे ते त्यांनी जर पाहिल्यानंतर कुठेतरी आता जे शेतीकडे वळण्यासाठी आता सगळे जॉबचे तर लय प्रॉब्लेम सुरू झाले शेतकऱ्याला मुक्त गोट्यांना सुख लागतो सुखमेली सर तुम्हाला तिकडे बांधून होतं आमचं 10 गायांचं मोठ्या मला तर वाटत एकूणच टाकत पण आज मुक्त कोटा गेल्यापासून त्यांचं कामच कोणतं असतं शेण काढणं आणि पाणी म्हणजे अवघड काम आहे ते दूध काय तुम्ही कुठे गेलं तरी काढावंच लागणार तुम्ही किती दिवस नाही मशीन तर आहे आपल्याकडे दूध काढायला काढावंच लागतं पण हिथं आल्यापासून ज्या 10 गाय त्यांना 50 गाय देईल काढावं आपलं नियोजन तसंच आहे गरीब चांगले चांगले आता मी सिमेंट भरताना फक्त कालवडच होणार असेच भरतोय कोण होणारच नाही त्याच्यामुळे कसं मोठा थोडा लवकर पटकन गरीब तयार आज 10 गाय विकत घ्यायच्या 12 लाख रुपये दिले पाहिजे.